बिरयानी लहानपणीची उशी बोनी वे बोनी दाखव तुझी ती मागे ती वेदला केवढीशी उशी आहे बघा ती वेदला आवडते कधीपासून ती आणि ती घेऊनच झोपतो तो बाकी उशी वगैरे घेऊन झोपतो सर्वजण आहे हो तुम्ही सर्वजण एकदम मस्त खुश आणि आनंदी असाल आणि जो आता पाऊस पडतो त्या पावसाचा आनंद घेत असाल. काही जणांसाठी जसं मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं पाऊस आनंद घेऊन येतो काहींसाठी दुःख घेऊन येतो पण हा निसर्ग आहे आणि निसर्गाप्रमाणे आपल्याला वागलं पाहिजे. सो तुमचं मराठी ब्लॉगर अश्विनी ह्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आज आहे बुधवार, आज आहे मला सुट्टी, पण वेदचा आज आहे स्कूल चालू. सो अजून आम्ही लंच मेनू डिसाईड नाही केलेला. वेद बोलतो आहे मला बाहेरचं खायचं आहे, घरातलं खाऊन कंटाळा आला आहे, मी खूप दिवस झालो कुठे बाहेर नाही गेलेलो. सो बाहेर पाऊस तर आहे त्यामुळे बाहेर तर कुठे जाता येणार नाही, एवढा पाऊस आहे ना की बाहेर जायचा पण कंटाळा येतो, सगळीकडे पाणी 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 झालं आहे. सो विचार करते मी काय करू काय. सो तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल म्हणजे ज्यांनी माझे पहिले ब्लॉग बघितले असेल, ॲक्च्युली आम्ही आहोत मालवणी आणि आमची मला मराठी पण येतं, हिंदी येतं, इंग्लिश बोलता येतं, पण मला मालवणी पण बोलता येतं कारण आमच्या घरी सर्वजण मालवणीच बोलतात. म्हणजे माझे सासू सासरे सगळे आम्ही मालवणी बोलतात, पण वेदबरोबर आम्ही वेदला बहुतेक समजत असावं कारण तो आजी आजोबांकडे ज्यावेळी ऑफिस आमचं चालू होतं त्यावेळी आजी आजोबांकडे राहायचा, त्यामुळे आजी आजोबा तर मालवणी भाषेतच बोलतात. सो त्याला समजतं, पण बोलता येतं की नाही ते मला माहीत नाही आहे, म्हणजे आम्ही कधी ट्राय नाही केलं. सो मी आज म्हटलं की चल वेद तुला बघूया मालवणी बोलता येतं का, सो बघूया वेदला मालवणी येतं की नाही ते. बिर्याणी खाऊ, बिर्याणी कॉर्नर, बिर्याणी कॉर्नर. पावसात भिजत जातलस? हां, छत्री घेऊन, छत्री घेऊन जातलस आणि काय बिर्याणी खातलस थंयसर जाऊन? आज ईद असा म्हणून तू बिर्याणी खातलस? हां, तेका खाऊची असा बिर्याणी, पण पाऊस इतको पडता इतको पडता की काय सांगूचा. सो बिर्याणी बिर्याणी काय प्लॅन करूया, नाही तर आपण चिकन मागून घरी बिर्याणी बनूया. ते बाहेरचं नको ना, वेद वेदाक मालवणी येता तो माका अभिमान असा त्याचा. चल मी तुला एक चपटाडी नाहीच पहिल्यांदाच मागतोय, पण ते लगेच नाही देणार मी, ज्यावेळी मला वाटेल की हा इट्स इम्पॉर्टंट त्यावेळी देईन, म्हणजे ह्या आठवड्यात कधीही देईन. ते इम्पॉर्टंट नाही आहे, पण बाय द वे तुला मालवणी येतच, आपली भाषा मालवणी आहे म्हटल्यावर तुला मालवणी येतच असणार. सेंटेन्स असतो ना काय मालवणी, अवघड सेंटेन्सेस. मालवणी तशी अवघड नाहीच आहे वेदा, मालवणीमध्ये मॅक्सिमम मराठी शब्द आहेत, फक्त काय थोडा बोलण्याचा टोन डिफरंट आहे आणि बोलतात ना थोडं आपण हेके तुका जाय तुका होया असं बोलतो, म्हणजे तुला पाहिजे तुला हवंय का ह्याला असंच बोलतो तुका जाय. त्या मालवणी तू सगळ्याचे आन्सर्स दिलेस कारण आपली मराठी जी आपली मातृभाषा असते ती तर सगळ्यांना येते, म्हणजे ते अनुवंशिकच असतं. आणि वेदूला कसं लहानपणीपासून आजी आजोबांकडे राहिल्यात, आजी आजोबा मालवणी बोलतात, त्यामुळे वेदला पण येतच मालवणी बोलता बोलता नाही. एक तू ओके तू दोन तीन सेंटेन्स मालवणी बोलून दाखव, कुठलेही बोलून दाखव. सो मी तुला गिफ्ट देईन आणि त्याच टोनमध्ये बोलायचं. आता मी कशी बोलते वे तू काय करतो हवा असा खाऊक हवा असा नाही खाऊक होया मका खाऊक होया होया होया
सो हे मीडियम साइज बरोबर आहे. सेकंड सेंटेंस, माका भूक लागली असा. ओके, माका लागला असा. खय लागला, खैसर गेलं? लागूक बाहेरच पडणार नाही तू. सेंटेंस सेंटेंस पाहिजे ना. ओके, माका लागला असा. ओके, तो कित्याक इलो, तो कित्याक इलो, त्याचं काम असा म्हणून. तीन किती झाले? तीन सेंटेंस, चार. बरोबर बोलताय. ओके, चल झाले ना, तीन झाले, पाच बोलणार होतस तू. तुका खैसर जाऊचं असा? ओ वा, माका मालवणी बोलता येता. वेदाक मालवणी खरोखर येता? माका वाटूक नाही तेका येताला असा, पण येता तेका बोलू. चलो, पाच झालेले आहेत. सो 200 काय गिफ्ट घेणार आहेस तू? तुला काय गिफ्ट होया? नेटफ्लिक्स मेंबरशिप. बघितलं काय मागतोय? नेटफ्लिक्सची मेंबरशिप, म्हणजे ह्याला पिक्चर बघायला त्याच्यावर मिळणार? अजिबात नाही. नेटफ्लिक्स कशाला? अमेझॉन प्राईमची आपल्याकडे आहे ना मेंबरशिप. मला मनी हिट बघायचं आहे, लाख असं ते पापेल. आणि ह्याचे मूवी आम्हाला, मला ॲक्च्युली मी हॉलिवूडचे जास्त मूवी बघतच नाही, पण ह्याचे सगळे ॲक्शन ॲक्शन मूवी कुठले तरी असतात ते, काय फास्ट अँड फ्युरियस हे ते भयानक मूवी. विचार करेन, बाबाला विचारेन आणि मग विचार करेन मी की वेदला मेंबरशिप द्यायची. अजून एक चॉईस आहे. काय? ₹200 वॉच. हां, स्टेशन. हां, स्टेशनवरला आमच्याकडे डोंबिवली स्टेशनला छान. नाही, मला एक फिटनेस बँड पाहिजे. हां, ₹200 जर फिटनेस बँड आला तर तो देणार मी. नाही, ₹2000. मम्माकडे फिटनेस बँड नाही आणि तिला फिटनेस बँड पाहिजे. एक झिरो ॲड करा तुम्ही. नाही नाही, फिटनेस बँड आता एवढ्यात नाहीच. आणि बाय द वे, तू एक्सरसाइज नाही करत, बाहेर कुठे जात नाही, पळायला जात नाही, रनिंग करत नाही, चालत नाही, आणि फिटनेस बँड कशाला? पण मेंबरशिप पाहिजे. मी बाबाशी कन्सल्ट करेन आणि मग देईन तुला मेंबरशिप. काम कर, बाबाला देऊन टाक. नाही माहिती आहे, तू मग बाबाचा मोबाईल घेणार? नाही, हो, माझ्यावर लॉग इन करणार. ह्याच्यात डोकं बघायचं कसं चालतं. सो अशा प्रकारे आज बुधवार आहे, बकरी ईद आहे, आणि ईदला ॲक्च्युली मी पण माझ्या फ्रेंड्सकडे वगैरे त्याची बिर्याणी वगैरे खायला, आणि तुमची बिर्याणी एकदम अमेझिंग असते, मिस करते. पण आज माझी एक फ्रेंड आहे बदलापूरला, नाझिया म्हणून, तिची मम्मी, ज्यावेळी आम्ही कोल्हापूरला होतो त्यावेळी आम्ही सगळ्या मैत्रिणी म्हणून तिच्याकडे नेहमी जायचो, आणि तिची मम्मी बिर्याणी ते शीरकुर्मा मस्त बनवायचे. मी खूप मिस करते. ॲक्च्युली ती मला बोलवते बदलापूरला पण ये म्हणून, पण मला या जायचं ह्या पावसामुळे होतच नाही आहे पॉसिबल, पण नक्की जाईन बिर्याणी खायला. सो त्यां मस्त बिर्याणी असते आणि मला खूप आवडते. आणि फ्रेंड्सकडे म्हणजे खूप जणांनी बोलवलेलं, पण ऑफकोर्स पाऊसच भयानक असेल त्यामुळे जायलाच नाही मिळालं. सो कारण त्यांची बिर्याणी एकदम स्पेशलच असते, एकदम अलग टेस्ट येते ती. अजूनपर्यंत मला टेस्ट कुठेच मिळाली नाही. बिर्याणी मंगाव ना, इसको बिर्याणी चाहिए खाने के लिए. सो पाऊस तर थांबतच नाही, वाढतच चाललाय. बापरे, मला टेन्शन आलं आहे, कारण मला फ्रायडेला जायचं आहे बाहेर, आणि जर पाऊस थांबला नाही तर मी कसं जाणार हे मला भयानक टेन्शन आलेलं आहे. बघा ना, केवढा पाऊस पडतो. ही माझी किचनची खिडकी आहे, तुम्ही बघू शकता, भयानक पाऊस पडतं, भयानक पाऊस पडतं. आणि त्या आवाजानेच एवढं इरिटेट होतं. आणि रात्री तर 12 पाऊस पडत होता, धाप 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 आवाज येत होता. मला चढत होतं, अरे बापरे एवढा पाऊस पडतो आहे, काय व्हायचं. आय होप फ्रायडेपर्यंत पाऊस कमी होईल, कारण मला फ्रायडेला एक इम्पॉर्टंट काम आहे, त्यासाठी मला जायचंच आहे बाहेर, काही ऑप्शनच नाही आहे. आणि ते पण आउट ऑफ मुंबई जायचं आहे, सो इम्पॉर्टंट काम आहे ते. सो बघूया काय होतं आहे. बघा, वेद माझ्या मागे मागे करतो बिर्याणी कर. मी म्हटलं घरी चिकन आहे, चिकन तुला करून, तर त्याला ह्याचीच बिर्याणी हवी आहे, हॉटेलमधलीच बिर्याणी हवी आहे. मेरे को बिर्याणी चाहिए, बिर्याणी चाहिए, बिर्याणी चाहिए. वेद, सो बघूया, ऑर्डर केली तर मी करेन, पण पाऊस पण खूप आहे. आज बिर्याणी, आज जर तुला मी बिर्याणी ऑर्डर केली तर पूर्ण दिवस तू मोबाईल नाही बघणार, व्यतिरिक्त ट्युशन आणि ह्याचं, चालेल? माझी पण एक अट आहे. काय? तू पण मोबाईल नाही बघायचं.
नाही मला ब्लॉगिंग करायचं आहे, मला एडिटिंग करायचं आहे, मग मी करणार. मला सुट्टी आहे तर मला तोच एक दिवस मिळतो ब्लॉगिंग आणि एडिटिंग. मी ब्लॉगिंग आणि एडिटिंग करणार, पण मोबाईल नाही बघायचा ना मी. हां, मोबाईल नाही बघायचा. कोणाचा? तुझा, बाबाचा आणि माझा, तिघांचाही नाही बघायचा. मोबाईल नाही बघायचा. ओके 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 ओके. चाप्टर भयानक असतात ना, आई बाबांना नुसतं हे करत असतात चाप्टर. आपण किती साधे होतो ना लहान होतो त्यावेळी, ती मुलं भयान. हो हो, मी खूप साधी. चुपच काय कारनामे सांग. हा कोल्हापूरला गेला, आम्ही कोल्हापूरला होतो. आम्ही बाहेरून कधीच कधीतरी आबांनी मागवलं तर, नाही तर त्यावेळी बाहेरचे तर प्रकारच नव्हते. आम्हाला हे चायनीज वगैरे तर माझा प्रकार आले तर खातोय आम्ही. अच्छा, बघितलं काय? आम्हाला तर चायनीज वगैरे माहीतच नव्हतं. आमचा बड्डे वगैरे असेल तर असं काहीतरी स्पेशल आम्हाला मिळायचं. ह्यांना तर आठवडा महिन्याला नवीन नवीन पदार्थ पाहिजेत करून. आम्ही तर जे आई बाबा आई जेवायला द्यायची तेच खायचो. कधी आमचे नखरे नसायचे. बंद व्हायचं आणि मागव विचार करेन. बंद झाल्याचं पूर्ण दिवस मोबाईल बघून एकदा पण स्टॉप नाही. हां, मग फटके खाणार माझ्याकडून तू? नाही मागवत मी. ॲग्रीमेंटवर साईन नाही करत काय, तुला मारणार नाही म्हणून. वेदुनी आमच्या अजून असा मार कधी खाल्लाच नाही आहे वेदुनी ना. वेदूला मी मारलं कधीच नाही. हो हो, चुकत नाही. नाही खाल्लंय एक खूप लहान असताना एकदा खाल्लाय. नवीन मी चप्पल आणलेलं, त्याला नवीन सँडल आणलेलं, ते विसरून आलेला. आणि विसरलं नाही, हरवलेलं हरवलेलं. त्यावेळी तिथे डान्स प्रॅक्टिस करत होता आणि माझं सँडल तिथे हरवलं. त्यावेळी त्यांनी एकच फटका खाल्लेला, पण त्याच्यानंतर मीच रडलेली. फटका दिला मी इथपर्यंत. हो हो, एवढं नव्हतं मारलं आणि त्याला फटके मारून मीच रडलेली. त्यामुळे मी वेदला इवन कैलासनी पण कधी नाही मारलेलं. मी पण नाही. वेदू आमचा तसा गुड बॉय आहे बघायला गेलं तर. सांभाळतो सगळ्यांना. हो यो यो यो, स्पेशल वगैरे मस्ती तर करतोच भयानक, पण आम्ही ओरडत जास्त नाही त्याला. त्याने कोण आणून देणार आहे तुला? घरचं खा जरा. मम्मा बिर्याणी, मम्मा बिर्याणी. ते बस समोर असतं रेस्टॉरंट आहे. हो हो, समोर रेस्टॉरंट आहे. रेस्टॉरंटमध्ये किती महाग असते माहिती ना तुला बिर्याणी. ही हॉटेलमध्ये बिर्याणी मागवली की एकदाच पुरते बिर्याणी. एकदा त्याच्यामध्ये आपण दोन दिवस चिकन खाऊ एक किलो आणि बिर्याणी. पण हॉटेलमध्ये काय खास असते? त्या दिवशी मी बनवली की मस्त, त्या दिवशी बोलत होतो मम्मा बिर्याणी मस्त बिर्याणी मम्मा बिर्याणी मम्मा बिर्याणी. कोरोना वगैरे आहे हॉटेलमध्ये, हॉटेलमध्ये खाणं मम्मा बिर्याणी. तुम्ही फटके खाणार ना म्हणजे खरोखर बिर्याणी. सो फायनली वेदला मी आणली, मागवली आहे चिकन बिर्याणी. वेदूची रिॲक्शन बघा. वेद एकदम खुश झालाय. स्वतः चिकन बिर्याणी विदा मस्त ताव मार. आय होप तुम्हाला हाचा ब्लॉग पण आवडला असेल. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. जे पण माझ्या नवीन चॅनलवर आहेत त्यांनी नक्की नक्की माझ्या चॅनलवर असेच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. सो पाऊस खूप जास्त पडतो आहे, सो काळजी घ्या. टेक केअर, बाय.